मराठवाड्यातील बीड या नगरात आई महोत्सव या नावाच्या सांस्कृतिक पर्वास नव्यानेच प्रारंभ झाला. या महोत्सवात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 20 व्याख्यानं झाली. प्रत्येक व्याख्यानाला सुमारे 20-25 हजार श्रोते जमत. हे सगळं नवल पूर्ण होतं. महापुरुषांच्या जीवनाचे भाष्यकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू असा पूर्वसंदर्भ लाभलेले एक प्रबोधनकार प्राचार्य भोसले अनेक विषयात रमले आणि रंगले सुद्धा. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे यासाठी बोलणे ऐकणे. बंधू भगिनीनो, व्याख्यान प्रकाराविषयी माझी स्वतःचीच धारणा खरं बदलत चाललेली आहे. लहानपणी मला व्याख्यानांची गोडी होती. नवल्यांच्या वयाचा जेव्हा मी होतो तेव्हा तर व्याख्यान या प्रकारामध्ये मी कमालीचा रमलो होतो. व्याख्यान हे प्रबोधनाचं एकमेव साधन तेव्हा मानलं जात असे. म्हणजे माझ्या विद्यार्थी दशेत पुणे शहरामध्ये मी जेव्हा शिकत होतो तेव्हा व्याख्यानाव्यतिरिक्त लोकजीवनाचं संस्करण करणारं एकही माध्यम शासनाच्या किंवा समाजाच्या हाती नव्हतं. आता एवढी माध्यमं झाली आहेत की व्याख्यानाला सगळ्यात गौण स्थान त्यामध्ये दिलं जातं. घराघरामध्ये टी व्ही बसला आहे, टी व्हीवर बरंच काही दिसतं आहे. कळण्याचा आणि दिसण्याचा तसा कसलाही संबंध नव्हता, नाही आणि नसेलही. फक्त बघत राहणं एवढंच राष्ट्रीय कार्य समजून आपण पाहण्याचं काम करीत असतो. परंतु पूर्वी टी व्ही नव्हता, चित्रपटालासुद्धा प्राधान्य नव्हतं. मी माझ्या आयुष्यामध्ये गेल्या 50 वर्षात एकही चित्रपट पाहिला नाही आणि तरीही माझं नुकसान झालं नाही हे सांगताना मला अतिशय हर्ष होत आहे. अलीकडची पिढी ही मला वाटतं चित्रपटावर प्रेम करणाऱ्यांची आहे. बिघडत काहीच नाही, शेवटी या मुलांनासुद्धा कळेनासं झालं आहे की करायचं काय. हे काहीतरी करण्यापेक्षा बसून राहणं चांगलं आणि एका दिशेनं पाहणं चांगलं, आणि हे करायचं असेल तर टी व्ही किंवा चित्रपट याखेरीज दुसरं माध्यमच उरलं नाही. आणि अशा स्थितीमध्ये या युवकांना, या युवतींना, या कुमारांना, या मुलामुलींना एका छत्राखाली एका मांडवामध्ये आणून एखाद्या विचारानं प्रभावित करण्याचे प्रयोग करण्याच्या मनस्थितीमध्ये समाजामधले किती लोक असतील हा खरा प्रश्न. मी स्वतः ठरवून प्राध्यापक झाल्यामुळं आणि प्राध्यापक झाल्याबद्दल यत्किंचितही पश्चाताप कधीच न वाटल्यामुळं सातत्यानं हे काम करीत आलो आहे. कारण मला यामध्ये आनंद मिळत गेला आहे की शेवटी बोललं तर पाहिजे, सांगितलं पाहिजे, आपलं बोलणं इतरांनी तपासून घेतलं पाहिजे, त्यांचे विचार त्यांनी आपणाला सांगितले पाहिजेत, आणि आपण देखील शक्य झाल्यास आणि जर ते स्वीकारार्ह वाटले तर त्यांचा अंगीकार करायला हवा. अशी ही एक प्रकारची सामाजिक आंतरक्रिया सातत्यानं समाजभर चालत राहावी असं वाटतं. पण आमच्या काळी मात्र पुणे शहरामध्ये फार चांगले वक्ते बोलत होते. ही टेप किंवा ही सगळी जी यंत्रणा आहे ती अगदी अलीकडची आहे. जागतिक कीर्तीचे प्रथम श्रेणीचे वक्ते देशोदेशी जेव्हा बोलत होते तेव्हा ही मुद्रण संस्था निद्रित होती किंबहुना ती नव्हतीच. विवेकानंदांची शिकागोला झालेली भाषणं जर ध्वनिमुद्रित झाली असती आणि मागे उरली असती तर कदाचित बोलण्याची वेळ आमच्यावर आलीसुद्धा नसती. सावरकरांची अनेक भाषणं पुण्यामध्ये मी ऐकली. ते प्रभावी वक्तृत्व टिपण्यामध्ये विज्ञानाला, तंत्रविद्येला किंवा पुण्यामधल्या विद्वानांना यश आलं नाही. म्हणून तर आता शेवटी बोलण्याची वेळ आली आहे. म्हणून चांगलं वक्तृत्व होतं त्या काळात ही व्यवस्था नव्हती ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नाहीतर तुकाराम महाराजांची कीर्तनं आणि ज्ञानदेवांचं भावार्थ दीपिकेचं प्रतिपादन याचं जर व्हिडिओ शूटिंग झालं असतं तर आता त्यांच्या नावावर आपण जे काही सांगत राहिलो त्यातलं बरंचसं सांगण्यापूर्वीच संपलं असतं आणि फक्त लोकांनी तेच टेप्स लावले असते. पण आपलंही दुर्दैव, आपण मनानं ते पाहू शकतो पण प्रत्यक्षामध्ये आज ते पाहणं शक्य नाही. त्या काळी विज्ञान असायला हवं होतं असं खूप वेळा वाटतं. पण त्या काळी विज्ञानाचा एवढा अभ्यास समाजानं केला असता तर त्या काळीसुद्धा ते शक्य झालं असतं. पण तेव्हा विज्ञानाकडे आम्ही पाठ फिरवली, तत्त्वज्ञानाचं आम्हाला आकलन झालंच नाही. फक्त समोर काय चाललं आहे याच्याकडं थोडंसं लक्ष आम्ही दिलं आणि जमेल तसं जीवन आम्ही व्यतीत करीत राहिलो. ही खरं त्यातली अडचण होती. तेव्हा मी माझ्या लहानपणी व्याख्यान ऐकण्यासाठी सुद्धा प्रवृत्त का झालो तर याचं कारण त्या काळी बोलणारे जे कोणी वक्ते होते ते व्यासंगी होते, विचारी होते. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर आपल्या ज्ञानात भर पडते आहे, आपल्या व्यक्तिमत्वाची उंची नकळत वाढते आहे असा एक सुखद अनुभव आम्हाला येत असे.
आता तो अनुभव आमची भाषणं ऐकून किंवा आजच्या वक्त्यांची भाषणं ऐकून श्रोत्यांना येईलच असं नाही, अर्थात श्रोत्यांना ती उंची नकोही आहे. प्रबोधनावर त्यांचा विश्वास नाही. दरवेळी नवा पाहुणा यावा, त्यांना नवीन काही सांगावं, मागचं आपण विसरून जावं, पुढचं खरं मानू नये, तरीसुद्धा ऐकत का राहावं, तर दुसरं काय करावं हे कळत नाही, तोपर्यंत ऐकणं क्रमप्राप्त आहे म्हणून ऐकावं. परंतु तसं न करता ऐकणं हे सुद्धा एक माध्यम मानावं, सांगणारा काय सांगतो आहे त्याच्याकडं लक्ष द्यावं, त्यामधलं खरोखरच काही ग्राह्य आहे का याचा मनाशी विचार करावा. आणि ही प्रक्रिया समाजभर जर सुरू झाली तर लोकमत हे जागृत होईल, आणि जागृत लोकमत हा लोकशाहीचा खरा आधार आहे. म्हणजे लोकशाहीची उंची आणि उन्नती ही लोकमतावर अवलंबून आहे, आणि लोकमताचं संस्करण करण्याची जी खऱ्या अर्थानं प्रभावी माध्यम, त्यामधलं भाषण हे एक माध्यम आहे. आजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मनात आणल्यास अतिशय चांगलं बोलू शकतात, पण त्यांच्या वाट्याला सभा येत नाहीत, ग्रंथ येत नाहीत, श्रोते येत नाहीत, त्यामुळं त्यांच्या वक्तृत्वाचं भरणपोषण होत नाही. म्हणून मला असं वाटतं की उद्याच्या वक्त्यांसाठी आवश्यक ती व्यासपीठं निर्माण करण्याचं कामसुद्धा गावोगावी झालं पाहिजे. कारण माझ्या वयाचा, मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा ज्या वयाचा होतो त्या वयाचा आजचा विद्यार्थी आणि त्या काळचा मी यांची तुलना केली तर आजचा विद्यार्थी हा अनेक पटीनं अधिक जाणता आहे असं वाटतं. फक्त त्याच्या जाणिवेला दिशा मिळत नाही, त्यामुळे त्याला प्रवाहीपण प्राप्त होत नाही, आणि सागराला मिळाल्याचं सार्थक सरितेला जे प्राप्त होतं ते त्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येत नाही, ही खरी खंत आहे. त्यामुळे शेवटी न वाहणारं पाणी जसं पसरत जावं तसं या मुलांच्या गुणवत्तेच्या बाबतीत घडलं आहे, ते घडू नये यासाठी आपण परिस्थितीत काही बदल करू शकतो का याचा थोडासा विचार आपल्या मनाशी आपण खरं करायचा. त्या मला खरं बोलण्याची हौस होती किंवा नाही हे माहीत नाही, परंतु एक वेगळी संवेदना मात्र नंतर ती निर्माण झाली. वडील चांगले शिक्षक होते, विचारपूर्वक शिकवणारे होते, आपण काय शिकवतो हे समजून उमजून शिकवणारे होते, त्यामुळे त्यांच्या हाताखाली त्यांच्या समोर बसून शिकणारे जे कोणी होते ते खरोखरच शिकत होते. खरंच शिकणारे आणि खरंच शिकवणारे जेव्हा एके ठिकाणी येतात तेव्हा खरोखरच शिक्षणाचा उद्भव घडतो, आणि ते शिक्षण ज्यांना लाभलं त्यांचं व्यक्तिमत्व वेगळ्या रीतीनं आकाराला येतं. ते माझ्या आणि माझ्या अगोदरच्या आणि माझ्यानंतर नजीकच्या पिढ्यांवरती नक्कीच झालेलं असणार असं दिसतं. तेव्हा कधीतरी आमच्या शाळेचं एक स्नेहसंमेलन होतं आणि त्यानिमित्तानं एक पाहुणे येऊ घातले होते, ते आले होते. पाहुण्यांच्या भाषणाला अनुपस्थित राहण्याची रीत तेव्हाही होती. बक्षीस समारंभ असेल आणि आपल्याला बक्षीस असेल तर आपण जायचं, अन्यथा जे काही होईल ते होऊ द्यायचं, आणि ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीनं या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. परंतु शाळेच्या समारंभासाठी आलेले पाहुणे 2-3 दिवस सकाळ दुपार सायंकाळ बोलणारच होते असं आम्हाला कळलं होतं. त्या सकाळी नाही जमलं तर दुपारी जाऊ, दुपारी नाही जमलं तर सायंकाळी जाऊ, आज नाही जमलं तर उद्या जाऊ, जाऊ कधीतरी जाऊ असं म्हणून जातच नव्हतो. परंतु एके दिवशी शाळेची दारंही उघडी होती, बरेच लोक आतही बसलेले दिसले, सोहळा तर चालूच होता, दिवे तर लागतच होते, पताका फडकतच होत्या, आणि सुटी असल्यामुळं तास नव्हते. त्यामुळे शेवटी जाता जाता मी आत गेलो आणि चाललेल्या कार्यक्रमाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागलो, तेव्हा माझ्या अवधानाला आयुष्यामध्ये पहिल्यांदा वेध लागला की नकळत ऐकू लागलो, ऐकता ऐकता कळू लागलं, आणि नंतर लक्षात आलं की अरे हे ऐकण्यासारखं बरंच काही आहे आणि भाषण हे सुद्धा ऐकण्यासारखं असू शकतं हे ऐकल्यानंतर मला कळलं. पण अर्थात हे कशाविषयी बोलत आहेत, हे कोण आहेत, याचा उमग नंतर पडला. ते होते प्राध्यापक श्री माटे. सहज बोलणारे, कुठल्याही शब्दांवरती अकारण जोर न देणारे आणि एका विशिष्ट विषयाचं प्रतिपादन करणारे एक गंभीर प्रकृतीचे पाहुणे आमच्यापुढं उभे होते, आणि त्यांच्या भाषणाबरोबर मी देखील इतरांप्रमाणे असा वाहत गेलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की यात एक वेगळी सहसंवेदना आहे, वेगळ्या जाणीवेचा आविष्कार आहे, वेगळा मानसिक आणि भावनिक आनंद आहे. म्हणून त्या गावात झालेल्या त्यांच्या सर्व भाषणांना मी जात राहिलो. पुढे पुणे शहरामध्ये मी विद्यार्थी म्हणून शिकत असताना किमान 100 भाषणं तरी मी त्यांची ऐकली असतील. माटे हे चांगले अभ्यासक होते, सारस्वत होते, व्यासंगी होते आणि एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते. त्यांच्या भाषणाने तेव्हा आम्ही प्रभावित झालो. दुसरं व्यसन कुठलंही नव्हतं,
हॉटेलमध्ये जाणं शक्य नव्हतं, खिशामध्ये पैसे नव्हते, गावात तेवढी हॉटेल्सही नव्हती, म्हणजे पुण्यासारख्या शहरातसुद्धा तेव्हा हॉटेल्स नव्हती. आता घराड हॉटेल झालेलं आहे आणि घराचंही हॉटेलच झालं आहे, त्यामुळे कुठेही गेलं तरी चालण्यासारखं आज परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या व्याख्यानाला गेलो आणि मग काही चांगले प्राध्यापक, काही चांगले वक्ते, त्यांच्या जरा जवळ जाऊन ते काय म्हणतात हे पाहू लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही माणसं ही व्यासंगी आहेत, ही विचारी आहेत, आयुष्यामध्ये यांनी काही केलं आहे, यांना काही सांगायचं आहे आणि काय सांगायचं आहे याविषयी त्यांच्या मनाचा पुरता निर्धार झालेला आहे. पण हे सांगण्यामध्ये स्वाभाविकता आहे, सहजता आहे, पारदर्शकता आहे, प्रासादिकता आहे, हे लक्षात यायचं. फार पूर्वी सातारच्या गांधी मैदानावरती मी काही भाषणं ऐकली होती, ती सगळी राणा भीमदेवी थाटाची होती. अकराळ विकराळ प्रकृतीची माणसं काहीतरी घोषणा करण्याच्या तयारीने येत असत आणि श्रोत्यांचा ऐकणं हाच एकमेव अपराध असल्यामुळं त्यांना शेवटी अद्दल घडवण्याच्या निश्चयाने ती माणसं बोलत असत आणि आम्ही सारी माणसं त्यांच्या घणाघाती वक्तव्याच्या आघातानं जवळजवळ कोलमडून पडत होतो, गुदमरून जात होतो, अर्धमेले होत होतो, पण सभास्थान सोडत नव्हतो, कारण आपली जागा सोडायची नाही हा एक भारतीयांचा स्थायी भाव आमच्याही अंगी होता. कारण पुन्हा कधी ही जागा मिळेल सांगता येत नाही, तेव्हा आपण बसून राहावं. आणि त्या सभा संपून जात, पण एक प्रकारचा मानसिक थकवा यायचा, काही नवीन मिळाल्याचा आनंद मिळायचा नाही. ही माणसं बोलत होती, जोरात बोलत होती, बहुतेक यांचं कोणी ऐकून घेत नसावं त्यामुळे ही फारच जोर करत होती हे नंतर लक्षात आलं. पण पुढं पुणे शहरामध्ये राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बोलण्यासाठी काही सायास लागतात असं मुळीच नाही. खरंच काही सांगण्यासारखं असलं, सांगावं वाटत असलं, मन भरून आलं असलं, जवळ शब्द असले, मनात विचार असले, लोक ऐकत असले, तर बोलण्याइतकं सोपं या जगात काही नाही हे थोडं उशिरागामीनं माझ्या लक्षात आलं आणि तुमच्या फार लवकर लक्षात येईल असं मला वाटतं. किंबहुना ते यावं हीच माझी इच्छा आहे, कारण जे बोलणं हे जन्मतःच आपणाला लाभतं, अगदी जिवभागरावरती शब्द असे उभेच असतात. पाळण्याच्या जरा बाहेर पडून अंगणामध्ये रांगायला सुरुवात केली की मुखावाटे उच्चार बाहेर पडतात, इतकं बोलणं स्वाभाविक आहे. पण त्याचा विकास जर स्वाभाविकतेनं झाला तर प्रत्येक माणूस मनापासून आणि उत्तम बोलू शकेल असा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. पण आपण काही लोकांना वक्ते म्हणतो, त्यांना बाजूला ठेवतो, त्यांनाच बोलू देतो, त्यांचंच ऐकत राहतो आणि बाकीच्यांना बोलता येत असूनसुद्धा बोलू देत नाही, त्यामुळं त्यांच्या वक्तृत्वाचं विकसन घडत नाही, त्यांच्या वाणीचं संस्करण होत नाही. अन्यथा प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष हा उत्तम वक्ता होऊ शकतो. हा आईला थोडी संधी द्यावी, घरामध्ये खट्याळपणा करावा, एखादं भांडं पडावं, एखादी वरडी फोडावी आणि आईला फक्त बोलण्याची संधी द्यावी आणि मग फुलून येणारं मातेचं वक्तृत्व हे फक्त कानामनाने टिपावं, मग तुम्हाला कळेल की स्त्रियासुद्धा फारसं शिक्षण झालं नसलं तरी भरल्या मनानं बरंच काही बोलू शकतात, फक्त त्यांची बोलणी खाण्यासाठी लागणारी शक्ती आपल्या अंगी नसल्यामुळं आपण त्यांना ती संधी देत नाही. आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी या प्रकारचा अभिप्राय व्यक्त करणं न्यायाचं नाही हे कळूनसुद्धा नकळत माझ्या हातून हे बोलणं घडत आहे, हा आमच्या पुरुषार्थाचा भाग आपण मानावा आणि क्षमाशील व्हावं. फक्त वक्तृत्वाची म्हणजे आबालवृद्ध सुलभता आपल्या ध्यानी यावी म्हणून सांगतं, कारण मी असंही एका सामान्य कामगार स्त्रीचं भाषण फार अगदी जीवाभावानं ऐकलं होतं. म्हणजे तिचा नवरा कोणाचं काहीतरी देणं लागत होता, पगार होऊन गेला होता, कॉर्पोरेशनच्या बाहेर सगळे पडले होते, परतीच्या मार्गावरती तो होता, पण पगार होऊनसुद्धा तो आपलं देणं चुकतं करत नव्हता, म्हणून देणेकरानं त्याचा हात पकडला होता आणि कॉलर धरण्याच्या तो बेतात होता. एवढ्यात पतीचा कैवार घेणारी एक मानिनी तिथं आली आणि पैसे कधीही मिळतील, कधीही देता घेता येतील, पण माणसं कधी मिळतील का याचा विचार तू करायला हवास, असं सूत्र घेऊन बाईनं इतकं सुरेख प्रबोधन केलं की शेवटी देणं आपण दिलं हे सुद्धा देणारा विसरून गेलं. म्हणजे शेवटी बोलण्यामुळं माणसाच्या मनामध्ये प्रवेश मिळतो, चित्तवृत्तीमध्ये परिवर्तन घडतं, हा एक अनुभव होता, अनुभव घेतच होतो. आणि त्यातून मी असे निष्कर्ष काढले की याच्या इतका आनंददायक खरं म्हणाल तर अनुभव नाही. आपण घरामधली माणसं एकमेकाशी जर मनापासून बोलू शकलो आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी घरात देऊ शकलो तर टी व्ही बंद पडला तरी काही अडचण येणार नाही. पण घरातसुद्धा कोणी कोणाचं ऐकून घेत नाही आणि कोणाला बोलू देत नाही, तुला काय कळतं आहे असा एक आपला ठरलेला प्रश्न आहे. मला काय कळत नाही हे जरी खरं असलं तर तुलाही काही कळत नाही आणि आपल्यापैकी कोणालाच काही कळत नाही, असा एक निराशेचा सूर आळवला जातो. तो न होता अगदी लहानात लहान मुलांनासुद्धा जर आपण खरोखर संधी दिली तर ती सुद्धा बोलती होतील की शाळेमध्ये जाताना तू
नको नको म्हणत होतास, हाक मारली तरी उठतच नव्हतास, खरं तुझ्या मनात काय होतं आम्हाला कळत नव्हतं, शिक्षणाशिवाय कल्याण नाही असं मनातून वाटत होतं, म्हणून तुला हात धरधरून उठवण्याचा प्रयत्न करीत होतो, पण तू जागता हलत नव्हतास, असं का घडत होतं कळत नाही, तेव्हा सांग तर खरं, सांग तर खरं असं जर म्हटलं आणि खरंच मुलांना स्वातंत्र्य दिलं तर मुलं इतकं अप्रतिम बोलणं करतील. तुम्हाला सांगतो की शाळेमध्ये गेल्यानंतर किती ताप होतो हे आई तुला कधी कळणार नाही. अगं ताप कोणाकोणाचा आणि कसा आणि किती सांगू तरी कसं मलाच कळत नाही, पण तुला एवढंच सांगतो की शाळेमध्ये जाताना फार 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 आणि फारच ताप होतो. पोरं थोडं खुलू द्यावं, थोडं फुलू द्यावं, थोडं बोलू द्यावं, पण ते दिलं जात नाही. मध्येच एखादा प्रश्न विचारावा की अरे काय तिथं मारझोड करतात का, हल्ली छडी ही तर नियमानं बंद झाली आहे आणि विकत घेणं कोणालाच परवडत नाही, कारण शेवटी त्यावर छडीवर ग्रँट मिळत नाही, त्यामुळं संस्था छडी घेऊ शकत नाही आणि शिक्षकालाही परवडत नाही, मग तू एवढा भीतोस कशाला. अगं भ्यावं तेवढं थोडं आहे. अगदी सुरुवातीला फटकाशी शिपाई उभा असतो, उशिरा येणाऱ्यांची नावं लिहून घेतो, प्रार्थना सुरू होते, बाहेरच उभं राहावं लागतं आणि शेवटी प्रार्थना झाल्यानंतर वर्गामध्ये येणाऱ्यांना सर एकसारखं काहीतरी ऐकवत राहतात. शेवटी आम्ही सरांची प्रार्थना करतो की आम्ही प्रार्थनेपूर्वी येतो पण तुमचं नंतरचं वक्तव्य नको आम्हाला. तर शेवटी त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांना बोलतं करून त्यांची शब्दशक्ती जागी करण्याचं काम घराघरात खरं व्हायला हवं, पण ते दुर्दैवानं होत नाही असं माझं मत आहे. आपल्याला प्रपंचच करता येत नाही अशी माझी तक्रार आहे. म्हणजे मी अभिमानपूर्वक प्रपंच करणारा आणि प्रपंच करावा नेटका या समर्थांच्या वचनावरती विसंबून राहणारा एक माणूस आहे. आयुष्यामध्ये पहिल्यांदा प्रपंच करावा, स्वतःचा प्रपंच चांगला करता आला म्हणजे समाजाचाही प्रपंच करावा, राष्ट्राचाही प्रपंच करावा आणि शक्य झाल्यास विश्वाचाही प्रपंच करावा. परमेश्वर तो करीत असतो असं म्हणतात, पण आपलं आपण घरातच नसतो तर प्रपंच करणार कधी? अशी जर व्याख्यानं सकाळी ठेवली तर घरात तरी राहणार कधी, कळलं का? म्हणून कधी कधी मलाही लोकांची कणव येते, पण आपल्या उपस्थितीवरून मला असं वाटू लागलं आहे की आमचे अंदाज चुकलेले आहेत आणि एवढ्या संख्येनं येण्याचा आपण आपल्या बाजूनं प्रयत्न केला तर कदाचित बीडच्या सांस्कृतिक जीवनामध्ये एका नव्या अध्यायाला आपण आरंभ केल्याचा आनंद संयोजकाला तर मिळेलच, पण अनेकांना तो मिळून जाईल, माझ्यासारख्याला सुद्धा मिळेल, कारण आम्ही मंडळी सज्जच असतो. आम्हाला कोणी बोलावत नाही, बोल कधी म्हणत नाही, बोलण्याची संधी देत नाही, अन्यथा बोलण्या इतकं सोपं काही नाही हे कळल्यानंतर बोलायला काय हरकत आहे. पण लोकांना असं वाटतं प्रास्ताविक प्रारंभिक नंतर मुद्द्याचे विवेचन मग समालोचन असलं काही नसतं. एखादी वेल जशी लावल्यानंतर वाढत 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 पसरत पसरत जाते, तिला फुलं येतात फळं लागतात, त्याला काही आरंभ आणि शेवट आणि मध्य असं काही नसतं. म्हणून मी स्वतः थोडासा या उपचारांचा मनातून तरी निदान तिरस्कार करतो की याची काही गरज नाही, की जावं आणि सरळ बोलायला सुरुवात करावी, कुणीतरी सूचना द्यायची आलेल्या पाहुण्यांनी उठावे, त्यानंतर पुन्हा एकदा बसून घ्यावे, आपणाला उठता येते याची खात्री झाल्यानंतर मग थोडे हलावे आणि मग एखाद्या पोटोला हार घालावा आणि परत यावे आणि पुढे त्यांनी काय बोलावे हे मी अगोदर सांगावे, पाहुण्याने ऐकावे आणि मग बोलावे. ह्या यंत्रात पाहुण्याला बसूच नाही. अहो पाहुण्याला काहीतरी कळत असतो, तुम्ही सांगायचं मग पाहुण्यानं बोलायचं, हे सोडूनच देऊ आपण, जावं त्यांना आणि साधारण सभेकडे पाहुणे बोलायला सुरुवात करावी. हा मोकळेपणा आला पाहिजे. आणि पूर्वी कीर्तन संस्थेत हा मोकळेपणा होता. मी अर्थात हे सगळं प्रास्ताविकेच एवढ्यासाठी करतोय की आपणाला एक वा 7-8 दिवस हा प्रयोग करायचा आहे. प्रयोग कसला? तास घेणारा प्राध्यापक मी आयुष्यभर बोलत आलो, त्यामुळं माझा कुठलाही तास हा तसा एका अर्थानं प्रयोग होता, पण मनावरती माझ्या आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या कधी मी भार येऊ दिला नाही. मी शेवटी काहीतरी सांगायचं आहे हे तर नक्की आहे, पण काय सांगायचं हे कळू न देता समजेपर्यंत सांगत राहायचं आणि समजल्यानंतर हेच मला सांगायचं होतं, हे शेवटी सांगायचं, हे सांगण्याचं तंत्र आणि त्याच्या मागचा मंत्र मला माहीत होता, त्यामुळे हे सारं घडून जात होतं. आपल्या देशामध्ये आवश्यक ते वैचारिक भावनिक आणि बौद्धिक परिवर्तन घडावं यासाठी आपल्या बोलण्याचं एखाद्या प्रभावी माध्यमामध्ये रूपांतर कसं होईल याचा विचार खरं मी करीत आलो आहे. आणि हा करीत असताना मात्र मी ही बंधनं सगळी खरं टाळलेली आहेत की नुसतं जावं उभं राहावं आणि विचार करत राहावा. आता ही सगळी माणसं एवढी शांत चित्तानं ऐकतात याचा अर्थ असा की त्यांचं बोलण्याकडे लक्ष आहे, ऐकावं असं त्यांना वाटतं. मग हल्ली भाषणांना पूर्वी एवढं महत्त्व का उरलं नाही? सभा भरत नाहीत. काल मुख्यमंत्री म्हणाले ते अगदी खरं आहे, फक्त राजकीय सभा तेवढ्या भरतात, बाकी सर्वसामान्य सभा भरत नाहीत, लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.
परंतु वर्गामध्ये विद्यार्थी येतात तसं बाहेरही सभास्थानी लोक येऊ शकतात. पूर्वी लोक येत होते, आत्ता ते येत नाहीत. लोकमान्य टिळकांचं भाषण जेव्हा शनिवार वाड्यापुढं झालं असेल तेव्हा हा माईक वगैरे प्रकार नव्हता. लोकमान्यांचा आवाजही मोठा पल्लेदार आणि दूरगामी होता असं नाही, पण तरी लोकमान्यांचा शब्द ना शब्द लोक ऐकू शकत असत एवढी वातावरणामध्ये नीरवता असे आणि श्रोत्यांच्या चित्तामध्ये एकाग्रता वसे त्यामुळे ते भाषण ऐकू येत असे. लोकमान्यांची तेवढी योग्यताही होती. आता खालूनच आरडाओरडा एवढा चालू असतो की त्याच्यापेक्षा आवाज चढवल्याशिवाय आपलं भाषण इतरांना ऐकूच येणार नाही असं बोलणाऱ्यांना वाटतं आणि त्यामुळं शेवटी सभास्थानी एक प्रकारचा जल्लोष सुरू होतो असा अनुभव येतो. परंतु आपण जर खरोखरच एक जसं सनई वादन यामध्ये आम्हाला रस असतो, संगीतामध्ये रस असतो, तसा बोलण्यामध्ये रस जर घेता आला तर अमृताला पैजेने जिंकण्याची शक्ती असणाऱ्या मराठी शब्दाला एक वेगळ्या प्रकारचं लावण्य आपोआप प्राप्त होईल. त्यासाठी ज्या प्रकारची साधना मराठी माणसांनी आचरायला हवी ती त्यांच्याकडून आजवर आचरली गेली नाही आणि भाषेची उपेक्षा घडली, त्यामुळं कदाचित आपण आपल्या शब्दशक्तीला वंचित झालो की काय असं मला वाटतं. त्या शेवटी अडचणीवरती मात करून या प्रतिकूलतेच्या थोडं पलीकडं जाऊन काही अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि आई या संस्थेचा हा प्रयत्न असं मी मानतो आणि त्या प्रयत्नात मी सहभागी होतो आहे. सावरकरांचं भाषण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत हे मला माहीत नव्हतं. मी सावरकरांचं नाव ऐकून होतो, त्यांचे काही ग्रंथ मी वाचले होते, पण हेच ते सावरकर हे मला माहीत नव्हतं. त्यावेळी मी सप कॉलेजमध्ये आमचे तत्त्वज्ञानाचे वर्ग भरत होते. पुणे विद्यापीठ सर्व महाविद्यालयामधल्या विषयवार विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी स्थानं निवडून त्या सगळ्या वर्गांचं संयोजन संचालन करीत होतं. तेव्हा फिलॉसॉफी हा विषय सोनोपंत दांडेकरांच्या आधिपत्याखाली एस पी कॉलेजमध्ये शिकवला जात असे. माझं नाव वाडियामध्ये होतं पण मला एस पीमध्ये यावं लागत होतं आणि मी विद्यार्थी पुणे विद्यापीठाचा होतो. तेव्हा एके दिवशी कोणीतरी एक प्राध्यापक अनपेक्षितपणे अनुपस्थित राहिले आणि आता हा तास होण्याची शक्यता नाही असं विद्यार्थ्यांच्या ध्यानी आणून दिलं. विद्यार्थी संख्येनं कमी होते आणि शिकण्यासाठीच येणारे होते, त्यामुळं दंगा करण्याची त्यांना तशी सवय नव्हती. त्या तास नाही हे कळल्यानंतर मग बाहेर पडायचं, ग्रंथालयात जायचं किंवा घरजवळ असेल तर घरी जाऊन यायचं. म्हणून मी बाहेर पडलो, रस्त्यानं असा चालू लागलो. माझी अभ्यासिका म्हणा किंवा खोली म्हणा जवळ होती. त्या टिळक रोडनं मी चालत असताना आतल्या बाजूला जुनं टिळक स्मारक मंदिर उभं होतं आणि त्याच्या प्रांगणामध्ये असाच एक मांडव घातला होता. अर्थात प्रांगणामध्ये घातलेला मांडव अंतरावरून मी पाहिला, माझी पावलं तिकडे वळली आणि मी गेलो. तिथे तेव्हा खुर्च्या होत्या आणि बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. व्यासपीठावर काही माणसं दिसत होती, त्यातला एक एक जण उठून बोलत होता आणि बाकीचे ऐकत होते. वेळ अशीच आणि सकाळची होती. तेव्हा मला असं वाटलं की नाहीतर तास आपल्या हाती आहे आणि पुढं काही कामच नाही, तर जाऊन बसायला काय हरकत आहे. म्हणून मी एका रिकाम्या खुर्चीवरती बसलो. माझ्या शेजारी दुसरे ग्रस्त होते, तेही माझ्यासारखेच रिकामे असावेत असा माझा तर्क. बसल्यानंतर एक वक्ते येऊन उभे राहिले, म्हणजे पहिले जे बसले ते होते बॅरिस्टर रामराव देशमुख. तेही मला नंतर कळलं, अमरावतीचे रामराव देशमुख, एक सामाजिक परिषद होती. त्यानंतर टोपी घातलेले, कोट धोतर असा पेहराव परिधान करणारे आणि हातामध्ये छत्री घेऊन उभे राहणारे गृहस्थ एक आले. मला असं वाटलं की ज्येष्ठ नागरिक संघटनेचे, बहुतेक कुठल्या तरी शाखेचे हे अध्यक्ष असावेत. आणि आता हा माणूस बोलून काय बोलणार, मुळातच हा थकला सुकला जीव, सांगून सांगणार काय. परंतु ते बोलू लागले तेव्हा त्यांनी आरंभ कुठे केला हे लक्षात आलं नाही. परंतु एकदम अनपेक्षितपणे वळवाचा जोरदार पाऊस पडावा आणि जागोजाग पाणी उसळत राहावं तसं शब्दांच्या धारा अशा इतक्या प्रपाताच्या वेगानं अशा कोसळत राहिल्या की श्रोत्यांना भान राहिलं नाही की आपण कुठे आहोत. आणि सुमारे 20 मिनिटं असा शब्दांचा अखंड वर्षाव होत होता. त्या शब्दाने आम्ही न्हाऊन निघालो, शब्दांचे प्रवाह तयार झाले, त्यात आम्ही बुडून पुन्हा त्यातून तरून नंतर पुढे अगदी काठाला जाऊन भिडलो आणि हे भाषण संपलं आणि आपल्या आसनावरती ते वक्ते जाऊन बसले. तेव्हा मला मोह पडला की हे जाणून घ्यावं की एवढं प्रभावी वक्तव्य लाभलेला हा पुरुषोत्तम नक्की आहे तरी कोण. म्हणून मी शेजारच्या ग्रस्तांना विचारलं की हे कोण. त्यांनी सांगितलं हे स्वातंत्र्यवीर सावरकर. मला राहावे ना, मी तसा उठलो आणि त्यांना नमस्कार केला. अगदी मंदिरामधल्या देवाला नमस्कार करावा तसं मराठी भाषेच्या या प्रभूला हात जोडून मी नमस्कार केला.
का तर हे तेज हे सामर्थ्य मी डोळ्यांनी बघत होतो. हा दिव्य अनुभव होता, हा भाग्याचा क्षण होता, हा आला कसा माहीत नाही. आणि ते ऐकल्यानंतर मी एवढा उत्तेजित, एवढा प्रभावित झालो, एवढा बेभान झालो की सावरकरांची भाषणं आता कुठे आहेत, कधी आहेत याची माहिती काढू लागलो. तेव्हा कुणीतरी सांगितलं, आज संध्याकाळी सपच्या मैदानावरती 6 वाजता सावरकरांचं जाहीर व्याख्यान होणार आहे. त्या जाहीर व्याख्यान होणार आहे हे कळल्यानंतर 6 व्याख्यान म्हटल्यानंतर मी 5:30 सुमाराला मैदानावरती पुढच्या बाजूला जाऊन बसलो. पुण्यात आणि मुंबईमध्ये व्याख्यानं दिल्या वेळी सुरू होतात, कारण लोकांना कामं अनेक असतात, त्यामुळं माणसं वेळच्या वेळी येतात. आपल्याविरुद्ध काही तक्रार नोंदवण्याच्या निमित्तानं मी बोलतो आहे असं चुकून आपण समजू नका. इथं वेळेवर येणं परवडणार नाही. याचं कारण असं की वेळेवर जाऊन तरी काय करायचं, बाकीचे वेळेवर येत नाहीत आणि आपण थोडेच लोक वेळेवर आलो तर वेळेवर आल्यामुळे वेळ वाया जातो. हा वेळोवेळी येणारा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा वेळेवर येण्याचा मोह तरी कापडावा म्हणून माणसं संथगतीने येतात. सगळेच जवळ राहणारे असतात, अंदाज घेऊन मग येत असतात. आणि आता पाहतो आहे की सभा विस्तार पावते आहे. ही सभेची प्रसरणशीलता पाहिल्यानंतर मलाही असं वाटतं आहे की मंडळी जवळपास कुठेतरी असावीत. पहिला, दुसरा, तिसरा चहा वेळेप्रमाणे ती घेत पुन्हा इथं आली असावी. तर सावरकरांच्या संध्याकाळच्या भाषणाला मी गेलो. आता त्या भाषणाला 1-1.5 लाख लोक तरी असतील, भरलंच होतं सगळं मैदान. आणि एक माणूस व्यासपीठावरती उभा की सगळ्या त्या प्रचंड सभेपुढं तो दिसत सुद्धा नव्हता. मग एखाद्या बाहुलीसारखा तो वाटावा, कारण तसे सावरकर हे काही म्हणजे फाटक्या अंगाचेच म्हणावे लागतील. आणि ते उभे राहिल्यानंतर पहिल्यांदा नजरेत भरेनात, पण माझ्या हिंदू बंधू भगिनीनो बरं का, त्याने तो प्रारंभ केल्यानंतर माणसं जरा तटस्थ झाली. आणि पुढे काय, शेवटी एक हिंदुत्व संघटक म्हणून माझी भूमिका मांडण्यासाठी आज मी आपल्याकडे उभा आहे. तुमची आणि माझी एकवाक्यता होईलच असं नाही, पण तुमचं आणि माझं मन एक असल्यामुळं एकवाक्यता झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आरंभी गृहीत धरतो, असं म्हणून बोलायला त्यांनी सुरुवात केली. पुढं त्यांच्या मागे मनानं धावणंसुद्धा मला अवघड झालं आहे मी तुम्हाला सांगतो. पण त्यातलं एक वाक्य मनावर माझ्या कोरलं गेलं की हा सारा देश आमचा आहे, हा सारा देश हिंदूंचा आहे असं त्यांना म्हणायचं होतं. हे सांगताना त्यानं भूगोल वगैरे हे डोळ्यापुढं उभा न करता काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत हिंदुस्थान आमचं आहे. माणसं अशी आतून सांगितलं ना त्या क्षणापुरती तरी अशी उफाळून म्हणजे उठली की या देशासाठी, या मातीसाठी, या राष्ट्रासाठी जगलं पाहिजे. हा भाव एका त्यांच्या व्याख्यानानं 1-1.5 लाख लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकत होता. आज तो भाव निर्माण करण्याची शक्ती नेत्यांच्या अंगी राहिली नाही. याचं कारण लोकांनाही कळतं की हे बोलतायत म्हणजे यांचाही काही इलाज नाही बरं का. बर उद्या काय होईल हे बघायला आपणही जाणार नाही आणि त्यांनाही कळणार नाही. त्यामुळं शेवटी त्यामध्ये असा प्राण किंवा जीव ओतून बोलणं म्हणतात हा भाग काय नसतो. तो दिवस आम्ही साजरा करतो, पण ज्याचं समग्र आयुष्य एका सत्कार्यासाठी त्यानं मुळातच समर्पित केलेलं असतं त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा साजरा असतो. 2 सलग जन्मठेपीची सजा ऐकल्यानंतरसुद्धा शांतचित्तानं जो सिंहहृदयी पुरुषोत्तम असं म्हणाला होता की या दोन्ही शिक्षा शेवटी अनुभवण्यासाठी, उपभोगण्यासाठी हिंदूंचा पुनर्जन्म सिद्धांत न्यायालयाला स्वीकारावा लागेल, कारण एका जन्मात ही सारी शिक्षा भोगून होणार नाही हे सांगायला सुद्धा मनाचं केवढं सामर्थ्य लागत असेल. नाहीतर एखादा म्हणाला असता माफीपत्रावर सही देतो, हाताचा पायाचा अंगठा उठवून पुन्हा तोंडाला काळं फासून डोकं टेकून हे तुमच्याकडे देतो, पण मला सोडून द्या, 2 दिवस चहा नाही, काय होणार या राष्ट्राचं वगैरे. तर अशी माणसं नव्हती. म्हणून त्यांच्या शब्दामध्ये येणारं जे तेज होतं ते त्यांच्या तपातून आणि व्यासंगातून आलं होतं. म्हणजे सावरकरांच्या सारखा माणूस की ज्याच्या हातापायामध्ये अशा खरोखर बेड्या ठोकलेल्या होत्या तो एक महाकवी होता. त्याला घाणा ओढावा लागत होता, तेलबिया गाळाव्या लागत होत्या, हे सारं तो करीत होता, पण मनातून मात्र त्याच्या काव्यच स्फुरत होतं. लहानपणापासून टिपणं काढणारा, सर्वसार संग्रह नावाची एक वही तयार करणारा आणि अनेक विषयांचा धांडोळा घेणारा तो एक व्यासंगी विद्वान होता. विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्य ही त्यांची जीवनमूल्य असल्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व अलौकिक झालं. आज ते TV वर दिसू शकत नाही हे TV चं दुर्भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या ही माणसं अशी घडली आणि त्यांनी आपलं आयुष्य एकेका कामाला असं वाहिलं होतं. ती माणसं आम्हाला दिसत होती. मग त्यांच्याशी तुलना करून घेतल्यानंतर आपण कोणीच नाही हे ध्यानी येत होतं. आणि मग असं वाटत होतं की ही स्फूर्ती,
ही त्यांच्या बोलण्यातून आलेली नाही तर त्यांच्या व्यासंगातून, त्यांच्या त्यागातून, त्यांच्या चरित्र्यातून आलेली आहे. त्या आपण त्यांचं जमेल तेवढं अनुकरण करावं. म्हणून माझ्या काळामधले बरे विद्यार्थी, मी त्यापैकी एक होतो, फार चांगले वेगळे असतील पण आम्ही बरे विद्यार्थी होतो. दिवसाकाठी 15 ते 16 तास तरी आम्ही वाचन करीत होतो. माझं अगदी हे स्पष्ट मत आहे की व्यासंगाशिवाय, ग्रंथ शरणतेशिवाय माणसांची बौद्धिक उन्नती घडणार नाही. TV मुळं, आकाशवाणीवरची भाषणं ऐकून किंवा टेप्स ऐकूनसुद्धा माणसं फार जाणती होण्याची शक्यता नाही. त्यांनी स्वतः बसलं पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे, ग्रंथ अभ्यासले पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. त्याची प्रस्तावना म्हणून याचा उपयोग होईल, पण स्वतःचा व्यासंग हा स्वतःच्या व्यायामाप्रमाणे स्वतः करायला हवा. त्यासाठी माणसं नेमता येत नाहीत हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर खरोखर माणसं नेमता आली असती, परीक्षेसाठी काही नेमली जातात, अच्या जागी ब बसतो तरी तो पास होतो, कारण तसं काही कळत नाही. अ आणि ब यांच्यामध्ये जी समानता आहे ती विचारात घेता, अ काय आणि ब काय, आपणाला सगळे सारखे, या भावनेनंच उत्तरपत्रिकाही तपासल्या जातात. परंतु आता आपल्या व्यक्तित्वानिशी उभं राहावं हा भाव कुठेतरी निर्माण झाला पाहिजे. तो त्यांच्या जीवनात होता. जवाहरलाल नेहरू ज्या नगरच्या किल्ल्यामध्ये काही काळ बंदिवान म्हणून राहिले, अर्थात तो कारागृहवास होता, पण त्या किल्ल्यामध्ये बसून त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. नेहरूंचं बहुतेक ग्रंथलेखन हे कारागृहात झालं. कारागृहात राहूनसुद्धा उत्तम साहित्याची निर्मिती त्यांनी केली. नेहरू भाग्यवान होते, सावरकरांसारखे त्यांचे हाल झाले नाहीत. सावरकरांना लिहायचं होतं पण त्यांचे हात मोकळे नव्हते, त्यांच्याजवळ लेखन साहित्य नव्हतं. शेवटी गारगोट्यांचे, कोळशांचे तुकडे हातामध्ये घेऊन फावल्या वेळामध्ये भिंतीवरती स्फुरलेल्या ओळी कोराव्यात, नंतर त्याच आपण पाठ कराव्यात, त्या क्रमानं ते जात होते. पण स्वास्थ्य मिळाल्यानंतर तरी आपण लेखन करावं असं वाटायला हवं. तेव्हा गांधींचं, नेहरूंचं हे लेखन वाचलं, म्हणजे उत्तम साहित्यकृतीची सगळी लक्षणं त्यांच्या लिहिण्यामध्ये आढळून येतात. हे त्यांचं सामर्थ्य आजच्या कुठल्याही नेत्याच्या अंगी दिसत नाही हे नमूद करावं असं वाटतं. की यांनी जर लिहिलं तर इतकं सुंदर त्यांना लिहिता येईल का? काही लोक लिहू शकतील, अजिबात नाही असं नाही, पण शेवटी लेखन परीक्षा ही दिली पाहिजे असं माझं मत आहे. की ज्याला स्वतःच्या 100 ओळी धडपणे लिहिता येत नाहीत त्या माणसाचं शिक्षण हे अपुरं आहे असं मी मानतो. म्हणून आपण घरी गेल्यानंतर जरा स्वतःची परीक्षा घ्यायला हरकत नाही की आपल्याला हे जमतं का. पण हल्ली काय काम असलं तरी फोनवरचं बोलणं इतकं वाढलेलं आहे की लिहिणं थांबलेलंच आहे. त्यामुळं परीक्षेच्या वेळी लिहिता येत नाही आणि कॉपी करण्याचा मोह पडतो, कारण लिहिण्याचा सरावच संपलेला आहे. इतकंच नव्हे तर अध्यापक प्राध्यापकसुद्धा हल्ली फळ्यावर लिहित नाहीत, कारण आपण लिहिलेलं बरोबर असेल असा विश्वास त्यांनाही वाटत नाही. कारण समोरून मुलंच कदाचित सांगतील आणि त्यांनी चुका दाखवून नंतर त्यांच्याच साक्षीनं त्या सुधारण्याऐवजी त्या न करण्याचा मार्ग म्हणजे त्या टाळणं हाच आहे. तर हा जो लेखन संस्कार होता हाही या वक्त्यांच्या ठायी होता. आणि म्हणून मला असं वाटतं की जुन्या पिढीचं हे ही विद्वत्ता, हे चारित्र्य आणि हा त्याग, ही मूल्यं या समाजात आलीच पाहिजेत. काल मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला राष्ट्र निर्माणासाठी शिक्षण द्यायचं आहे. ते जर द्यायचं असेल तर शेवटी कोण किती काळ तुरुंगामध्ये होता हे पहिल्या दिवशी शिकवा. कोण किती काळ तुरुंगामध्ये होता? सुभाषचंद्र 11 वेळा तुरुंगामध्ये गेले होते, इतक्या वेळा त्यांना शिक्षा झाली होती. सुभाषचंद्रांचं इंग्लिश अप्रतिम होतं. हे सगळे लोक चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकलेले, बरेच परदेशात जाऊन राहिलेले आणि विद्यासंपन्न झालेले होते. काही कोणी बॅरिस्टर्स होते, कोणी ICS झालेले होते, पण इतकं होऊनही ते इंग्रजांची नोकरी न करणारे निश्चयी लोक होते. मग ते स्कॉलर्स होते. मला स्कॉलर हा इंग्लिश शब्द अतिशय आवडतो. हे स्कॉलर्स होते. हे आमचे नेते विसरलेले आहेत. स्कॉलरशिप आणि नेतृत्व यांच्यामध्ये कसलाही संबंध उरला नाही. त्यावेळी कुणी उठतो, कोणाचीही बरोबरी करतो आणि काहीही होण्याचं स्वप्न पाहतो, कारण काही नसताना काहीही होता येतं. मग काही असलं पाहिजे हा आग्रह तरी का धरायचा? काय शिक्षणाचा? म्हणून हे हा निकष लावला पाहिजे की परीक्षाच घेतली पाहिजे असं माझं मत आहे. इंदिरा गांधींची राजकीय मतं काहीही असोत, इंदिरा गांधींचं वक्तृत्व हे अप्रतिम होतं. त्यांच्यासारखं इंग्लिश बोलणं हे फार थोड्यांना जमत असे. डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स, कोणाचीही परिषद असू दे, कॉन्फरन्स असू दे, इंदिराजींचं जे भाषण होत असे ते इतकं अभ्यासपूर्ण असे,
इतकं अखीव रेखीव ताजवे तोल काटे कोर असे की असं वाटत असे की या बाईना इतकं चांगलं कसं काय बोलता येतं. आज खरोखर भारतीय स्त्रीत्वाचं एक शिखर म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनी मी त्यांचं स्मरण करतो आहे की हे अप्रतिम भाषा प्रभुत्व एक अलौकिक लेणं होतं. कारण त्यांची भाषणं मी ऐकली होती. मला राजकारणाशी कसलंही माझं संबंध नव्हता आणि आता तर पुढे येण्याची शक्यता नाही, पण मला ती भाषणं आवडायची आणि त्यांचे भाषण संग्रह अजून विकत मिळतात. आपल्या माहितीसाठी सांगतो, पुस्तकं विकत घेण्याची सवय चांगली असते, खर्च थोडा कमी करावा आणि चांगली पुस्तकं विकत घ्यावी. तर हे त्यांना कसं जमलं? लौकिक अर्थानं इंदिराजींचं शिक्षण हे पदवीपर्यंतसुद्धा झालं नव्हतं. स्वामी विवेकानंद हे बी ए झालेले एक विद्यार्थी होते. बी एच्या पुढं विवेकानंद गेले नव्हते आणि इंदिराजी पदवीपर्यंतसुद्धा गेल्या नव्हत्या, पण असंख्य पदवीधरांनी त्यांच्या पायाजवळ बसून संथा घ्यावी ही बौद्धिक पात्रता आणि योग्यता तपोबलावर या लोकांनी संपादन केली होती. पदवी म्हणजे पात्रता हे समीकरण मांडता येणार नाही, किंबहुना पदवी म्हणजे अपात्रता असं म्हणण्याची वेळ पदव्या देणारांनी म्हणजे आम्ही आणि घेणाऱ्यांनी खरं आणली आहे. तेव्हा तर हा व्यासंग त्यांनी कधी केला, तर त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी तुरुंगातून एका वाढदिवसाच्या निमित्तानं लिहिलेलं पहिलं पत्र जे होतं ते ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथातलं पहिलं पत्र आहे. म्हणजे वडिलांनी लेकीला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह ग्रंथरूप पावला. आणि आजही एम एचे विद्यार्थी इतिहास हा विषय अभ्यासत असतील तर उत्तम इंग्लिशमध्ये लिहिलेलं ग्लिम्सेस हे पुस्तक वाचतात. आपण वाचा, काय सुरेख लिहिणं आहे. हे 13व्या वर्षी इंदिराजींना समजत होतं, म्हणजे इंग्लिश भाषेची त्यांची जाण केवढी. तर त्यांच्या वडिलांचा जो काही अल्पकालीन सहवास त्यांना घडला आणि घरचं जे वातावरण होतं त्या वातावरणात त्यांचं शिक्षण झालं. आज आपल्या घरातलं वातावरण आपण तपासून घ्यायला हरकत नाही. शिकलेला अडाणी होईल असं वातावरण आपण घराघरात निर्माण केलं आहे, त्यामुळे मुलं शिकण्याची शक्यता तशी उरली नाही. मग हे सामर्थ्य हे असं सहजी आलं नाही की माझ्या मुली, मी तर तुरुंगाच्या गजाआड आहे, मी तुला भेट म्हणून वाढदिवशी काय देऊ शकतो, देण्यासारखं माझ्याजवळ काही नाही, पण तुरुंगांच्या भिंती ज्यांना रोखू आणि रोधू शकणार नाहीत असे विचार मात्र माझ्या मनात आहे, ते मी या पत्राद्वारे तुझ्या दिशेनं धाडतो आहे, तीच माझी भेट असं तू समज. या प्रकारचा संवाद ज्या घरात चालला होता ती घरं कशी असतील? असं म्हणतात की मोतीलालजी आणि जवाहरलालजी यांच्यावरती एक खटला भरण्यात आला होता, कोर्टामध्ये तो चालत होता, त्या मोतीलालजींच्या मांडीवरती त्यांची नात बसली होती आणि शांतपणे ऐकत होती. शेवटी त्यांना एक दंड आकारण्यात आला आणि दंड जर भरला नाही तर घरामधल्या वस्तूंचा लिलाव करून तो सरकार जमा व्हावा अशीही कोर्टानं आज्ञा दिली होती. त्यावेळी पोलीस आणि बेलीफ कोर्टाच्या दारात आले तेव्हा ही चिमुरडी पोरगी पुढे गेली आणि म्हणाली, खबरदार आत याल तर हे घर आमचं आहे, यातल्या वस्तूंना हात लावू देणार नाही. हे सामर्थ्य त्या मुलीच्या अंगी लहानपणी होतं. पुढं ती वाचन विचार करीत राहिली असेल, चिंतन केलं असेल, भरपूर वाचन होतं. त्या जुन्या काळामधल्या बहुसंख्य नेत्यांचं वाचन अनेक विषयांचं होतं. आणि मराठी भाषेचा कितीही अभिमान वाटला तरी जगाची बोधभाषा म्हणून इंग्लिश भाषेचं किमान आकलन आवश्यक आहे. अजूनही कुठल्याही विषयावरचे प्रमाणभूत ग्रंथ हे इंग्लिशमधूनच पाहावे लागतात. इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची जागा घेणारा विश्वकोश अजून आम्ही निर्माण करू शकलो नाही. त्या मिथ्या अभिमान बाळगण्याऐवजी व्यासंगाच्या वाटेनं जाऊन आपल्या बुद्धीचं आपण संस्करण करू शकलो तर बरं होईल, पण यासाठी सवयी बदलाव्या लागतील, तपासून घ्याव्या लागतील, ही पथ्य पाळावी लागतील. सगळ्यांना हे शक्य नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं असं माझं मत आहे. शेवटी लोकांना हे सांगण्याचं काम लोकशिक्षकांचं आहे. जर आम्ही थोडाफार व्यासंग करू शकलो तर बाकीच्यांना हे का जमू नये हा खरा प्रश्न आहे. त्या हे सगळं आठवलं की इंदिराजींची भाषणं आठवली. नेहरू हे जरा थांबत थपकत अडखळत पण अत्यंत विचारसुंदर वक्तव्य करणारे होते. मी नेहरूंच्या बोलण्यामध्ये एक डौल होता आणि इंग्लिश तर उत्तम होतं, हिंदी सुरेख होतं, म्हणून ते ऐका वाटत असे. आत्ताच्या भाषणांना ते विचार सौंदर्य किंवा भाषिक लावण्य प्राप्त का होत नाही, तर ठीक आहे, बोलू देत त्यांना. आपण एकदा क्षमा करायची ठरवल्यावर त्यांनी काय बोलावं याविषयी आपण तरी कशाला आग्रह धरायचा अशी आपली भूमिका होते. याचं कारण असं की इथे काही मिळणार नाही असं आपलं अंतर्मन आपणाला सांगत असतं.
ते या जुन्या पिढीमध्ये घडत नव्हतं आणि म्हणून त्यांची मतं काहीही असोत शेवटी कुठेतरी असं आदराने नतमस्तक व्हावं असं त्यांच्या ठाई बरंच काही होतं. आचार्य जावडेकर आणि आचार्य भागवत हे गांधीवादाचे दोन भाष्यकार मराठीतून जेव्हा व्याख्यानं देत होते तेव्हा मी त्या व्याख्यानांना हजर होतो. इतकं विचारगंभीर इतकं अर्थगर्भ बोलणं हे मी आयुष्यात ऐकलं नाही. कुठेही दिमाग नाही, कुठेही आवेश नाही, कुठेही अभिनिवेश नाही. अगदी शांत चित्तानं संथपणानं एक सत्य लोकांना समजावून देण्याचं काम करणारे हे आचार्य पाहिले म्हणजे खरं आम्ही सगळी मंडळी तेव्हा तरी अशी दिग्मूढ होत होतो की एवढी विद्या यांना प्राप्त झाली कशी. आता लोक म्हणतील काय एवढ्या विद्येचं तरी गरज आहे, बरं कोण ऐकणार आहे, इतकी विद्या आपण संपादन करू बाकीच्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर. असा आहे आवडत्या पक्वान्नाचा आस्वाद घेताना बाकीच्यांचा विचार आपण कधी करत नाही. उन्हाळ्याच्या आणि उकाड्याच्या दिवसात थंड पाण्याचा फवारा अंगावरती घेताना जगाचा विचार आपण करत नाही, आपणाला त्यात समाधान मिळतं. तसं सत्कार्यामध्ये व्यासंगामध्ये ज्याचं समाधान त्याला मिळालं तर त्याची उन्नती त्यानं झाल्याशिवाय राहणार नाही. जगासाठी सगळ्या गोष्टी करायच्या नसतात, जगासाठी आपण प्रथम कोणीतरी व्हायचं असतं. आपल्या होण्यामुळेच जग बदलत असतं हे जगात राहणाराला कळणं आवश्यक असतं आणि दुर्दैवानं ते कळत नाही. फुलं उमलत राहिल्यानंतर उद्यानामध्ये परिमळ पसरतो, उद्यानाला स्वतःचा वास नसतो, असतो तो वास फुलांचा असतो. तसं जगाला जे काही मोठेपण प्राप्त होतं ते जगात राहणाऱ्या माणसांच्यामुळं होतं आणि हे मोठेपण माणसांनी स्वतः संपादन करायचं असतं तर राहतं जग सुंदर समृद्ध आणि संपन्न होऊ शकतं. त्या हे सगळं विचार प्रतिपादन खरं करायचं आहे आणि मी विषयाचं बंधन घालून घेतलं नाही. विषयरहित वक्तव्य विषय निर्मिती करीत पुढं जाऊ शकतं यावर माझा विश्वास असल्यामुळं मी नवले साहेबांना म्हणालो काय स्फूर्तीचं कीर्तन मी करत राहील, माणसं रमतात किंवा नाही याचा काहीतरी प्रयोग तर होईल आणि हळूहळू वाहत्यापणाला प्रवाहाचं रूप यावं आणि त्याचं पात्रही खोल होत जावं आणि शेवटी त्याला एक प्रकारची मान्यता लाभावी तसंच काहीतरी बोलण्याच्याही बाबतीत घडावं असं वाटतं. नाहीतर दिनांक अमुक रोजी अमक्यांचे अमुक ठिकाणी अमुक विषयावरती व्याख्यान होईल तशी काही गरज नाही. आज तुम्ही माणसं हाच माझ्या भक्तिभावाचा विषय आहे. मी ही माणसं घडवणारी मी पाहिलेली माणसं, मी एक माणूस, तुम्ही काही माणसं, होऊन गेलेली काही माणसं, माणसांच्या जगातल्या माणसांनी एकमेकावर प्रेम करावं आणि गुणवत्तेची दिवाळी साजरी करावी की तुमचे लाडू छान झाले आहेत, यांच्याकडचे शेव उत्तम आहे, पलीकडचे शंकरपाळी फारच छान, त्यांच्या घरचे अनारसे तुलना नाही. हे सगळं आपण एकत्रीकरण करतो तसं गुणवत्तेची भरली ताटं इतिहासानं आपल्या पुढं ठेवली आहेत. आपण जरा त्याचा परामर्श घ्यावा, त्याचा आस्वाद घ्यावा आणि एक तृप्तीचा समाधानाचा ठेकर द्यावा असं वाटतं. आज माझी भूमिका खरंही आहे. याचं कारण मलाही काही साधायचं नाही, कुठे पोहोचायचं नाही. मी माझ्या नातवाशी असाच बोलतो, पत्नीशी जेव्हा ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असते तेव्हा असंच बोलतो आणि वर्गातही असंच बोलत होतो. त्या या सहज बोलण्याला जर वक्तृत्व म्हणायचं असेल तर वक्तृत्वाविषयीच्या तुमच्या कल्पना तुम्हाला बदलाव्या लागतील किंवा मला वक्ता म्हणताना मग आपल्यालाही मनाशी विचार करावा लागेल. कदाचित नवले साहेबांनाही कोडं पडलं असेल की ज्याचं बोलणं ऐकल्यानंतर आम्हाला कधीतरी प्रोत्साहित झाल्यासारखं वाटत होतं त्याचं हे स्थित्यंतर आणि रूपांतर पाहिल्यानंतर पुढं वैफल्याची एखादी लाट तर देशात येणार नाही ना, तर तसं होणार नाही. याच्या उलट शेवटी पावसाळा नसतानासुद्धा गंगा वाहत राहते हे एकदा कळल्यानंतर मग वर न पाहता माणूस प्रवाहामध्ये उडी घेतो. आज मी तो आनंद अनुभवतो आहे की मला नुसता एक ग्रंथ तुम्ही सांगितलात त्या ग्रंथावर मी बोलू शकतो, भाषणाला विषय हवेत कशाला. मी नुकतीच अगदी आता हा दासनवमीचा सप्ताह होता त्यावरून मला आठवण आली की सज्जनगडावर तर मी नेहमीच जातो, तर माझ्या लहानपणी माझे वडील आजोबा इतर काही खेड्यातली माणसं ती आम्हाला सांगायची अरे किमान वाचन म्हणून दासबोध वाचला पाहिजे, ज्ञानेश्वरी अवघड आहे कळणार नाही, तुकोबा समजू शकेल मिळणार नाही, दासबोध मात्र बऱ्याच ठिकाणी आढळेल वाचायला हरकत नाही. आणि त्यावेळी समर्थांचं सगळं साहित्य मी वाचलेलं आहे, विशेषतः त्यांची ती पावनभिक्षा मला फार आवडायची. कोम देव आला प्रकट झाला तर त्याला तुम्ही काय मागाल. आता हल्लीची मंडळी म्हणतील लॉटरीचं पहिलं तिकीट दे किंवा इलेक्शनचं दे किंवा काय असेल ते पक्षामध्ये एक नेमकी जागा दे, तर असं काही समर्थांच्या काळात नव्हतं. तेव्हा देवाला काय मागावं, कोमल वाणी दे रामा, विमल करणी दे रामा, सज्जन संगती अभेद भक्ती बहुजन मैत्री दे रामा, जन सुखकारक अंतर पारख प्रसंग ओळख विद्या वैभव अर्थारोहण दे रामा, हे लहानपणी आमच्याकडून मुखोद्गत करून घेतलं होतं.
आणि त्याचा परिणाम असा झाला की मन आमचं सगळं शब्दाने भरून गेलं होतं. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, हरिकथा निरंतर करीत जावी. आता बहुत करावे पाठांतर कुठल्या त्या वयात शोलेचे डायलॉग्स पाठ करून काय येणार आहे हे मलाही काही कळत नाही. आता पाठांतर हा शब्द गेलेला आहे, पाठ आणि विद्यार्थी याच्यात भरपूर अंतर, याचंच नाव पाठांतर, कळलं का? त्यामुळं आता कुठले उतारे संत वचन वगैरे हा भाग येतच नाही. तर हे लहानपणी त्यावेळी वाचलं, त्यावेळी कळत नव्हतं, पण आता मला कळतं. आणि कधीही हाकेला ते ओ देतं आणि तिथे प्रकट होऊन ते मोकळं होतं, असा हा प्रकार आहे. म्हणून माझा खरोखर म्हणजे आजचा आग्रह हाच आहे की व्यासंग व्यासंग हाच उत्कर्षाचा मार्ग आहे. भाषणं ऐकावीत, ग्रंथ वाचावेत, पण मनाशी विचारसुद्धा करावा, या सगळ्याच गोष्टींची गरज आहे. आणि त्याच्यासाठी स्वतःच्या व्यक्तिगत गरजा कमी कराव्या लागतात. स्वतःचं उत्पन्न घटलं तरीसुद्धा अभ्यासच करावा लागतो. जुन्या पिढीतली माणसं शेवटपर्यंत गरीब राहिली म्हणून काहीतरी करू शकली. सावरकरांचं घर अगोदर ते लहान, तेही त्यांच्या मालकीचं व्हायला आयुष्याची सायंकाळ आली. मी त्यांनी कधी आपला बँक अकाउंट तपासून पाहिला नाही. लालबहादूर शास्त्रींच्या मालकीचं घर नव्हतं आणि बँकेमध्ये त्यांचा अकाउंट नव्हता. जयप्रकाश नारायणांच्या घरी मी गेलो तेव्हा एक सतरंजी मागे एक लोड एवढीच त्यांची बैठक व्यवस्था होती. ही माणसं गरीब राहिली कारण त्यांनी गुणवत्तेची आराधना केली. तशी माणसं आता दिसणार नाहीत असं वाटतं, याचं कारण तुम्ही आणि मी आपण सगळे वस्तूंचे आणि पैशांचे दास झालो आहोत. गुणवत्तेचं पूजन करण्यासाठी दुर्लभ मनुष्यजन्म लाभला असं आपल्याला वाटत नाही. हे वाटणं हा उन्नतीचा आरंभबिंदू आहे. एवढंच सांगून आत्ता मी थांबतोय, तो एवढ्यासाठी की आपली वेळ ठरवण्यासाठी मी इथं आलो. आणि ज्या अर्थी आपण यावेळी येता त्या अर्थी खरोखरच 8:30 आलात तर परतीची वेळसुद्धा आपल्या दृष्टीनं सोयीची आणि सुखाची होईल.